या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। हे लोकांसाठी आंदोलन केली, केसेस घेतली, मारामारी केली, त्यातून गरज आली बाहेर पडली आणि त्यांच्यासाठी ज्यांची गरज आली ती बाजूला राहिली आणि ज्यांनी घरं मोठी केली तीच पूर्ण मोठी झाली। आता कसं इथं न होता आपल्याला जनतेचीच कामं करायची। मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, सन्मान्य तानाजी सावंत साहेब आपल्या सोबत आहेत, आपल्याला ही काम करायचं आहे। आपल्याला हे काम करत असताना एकही माणूस आपल्यापासून दुखावला नाही गेला पाहिजे, जुरावला नाही गेला पाहिजे। त्याची प्रत्येक गोष्टीची काळजी आपले मुख्यमंत्री घेतात, तसंच आपल्याला पण घ्यायचं। मुख्यमंत्री साहेब रात्री 1:30-2 वाजेपर्यंत सगळ्यांना भेटतात आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं बघतात। याच पद्धतीचं याच विचाराचं शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराची शिवसेना ही सोलापूरमध्ये देखील नक्कीच चालेल असं मला वाटतं आणि आम्ही ती चालवणार। परंतु या सर्व गोष्टीमध्ये करत असताना आज युवासेनेमध्ये मी काम करत होतो, युवासेनेतले अनेक पदाधिकारी माझं पद महाराष्ट्रातलं पहिल्यांदा कारवाई माझ्यावरती झाली, सोलापूरमधील पद माझं काढण्यात आलं आणि माझ्यासोबत अनेक लोकांनी त्याचा माझ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। आज त्या लोकांना देखील काम करत असताना कसली पदाची अपेक्षा न ठेवता शिंदे गटामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये सगळे लोक काम करतात। आज ह्या लोकांना युवकांना आपल्याला सगळ्याला समेट घडवायचं आहे। यामुळं मी शिवाजीराव सावंत साहेब आपल्याला सांगतो की आपल्याला ही सगळं एकत्रित बसून घेऊन आज आम्ही एका दिलाने आहोत, पण जे कार्यकर्ते खालचे आहेत ह्या प्रत्येकाला आपण वेळ द्यावेत आणि वेळ देऊन आपल्याला त्यांच्या निवडी असतील त्यांना संधी असेल ती तुमच्या माध्यमातून मिळणार हे मला नक्कीच माहीत आहे। आज सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं बाकीची शिवसेना अनेक दिवसापासून सांगत होती की आमच्या इथं अगोदर 92-95 देखील उठाव झाला, बंड झाला आणि तेव्हा आम्हाला धक्का लागला नाही, पण त्यांना हे चित्र दाखवा धक्का म्हणजे काय असतं अजून ह्याच्यापेक्षा मोठा धक्का या शिवसेनेला आम्ही सोलापूरमधून ह्या जे स्वतः स्वयंघोषित शिवसेना म्हणतात जी घरातली आमच्या घरापुरती शिवसेना ठेवली आहे त्यांची स्वयंघोषित शिवसेना आमची शिवसेना ही काय आहे ती ही गर्दी त्यांना दाखवून द्या। आज त्या लोकांनी जे म्हणले नाही साहेब त्यांनी बोललेत की आमच्या इथं कोणीही बंड कोणी केले नाही, कोणी आम्ही बंड केलेलाच नाही, साहेबांचं म्हणणं आम्ही उठाव केला आणि या उठावमध्ये आज एवढे मोठे शिवसैनिक ते आपल्या सोबत आहेत। निवडून येण्याची कॅपॅसिटी मगाशी सांगितल्यासारखा एवढे नगरसेवक आहेत, आज इथं बसलेला देखील 20-25 नगरसेवक निवडून आणतील एवढी ताकद असणारे इथं बसलेले आहेत। एक नगरसेवक घेऊन भाषा करणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे त्यांनी थोडीशी गर्दी बघावी आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। घरातली पदं दिल्यानंतर किंवा एखाद्या शिवसैनिकाला डिवचून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय होऊ शकतं ह्याची ताकद ही आता दिसून येणार आहे। त्यामुळं माझं आव्हान आहे की येत्या महापालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व युवक हे अतिशय ताकदीनं लढू आणि ज्या ज्या काय भाषा केलेल्या आहेत त्याला आम्ही कृतीतून उत्तर देऊ एवढं बोलून मी माझं दोन। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।